नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राइब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे. पुरंदर तालुक्यातील 107 पाणी पुरवठा योजनांना पालकमंत्री अजित पवारांनी मंजुरी दिली असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजित शिवतरे यांनी दिली आहे. पुरंदर तालुक्यातील विविध विकास कामाचा दर शुक्रवारी आढावा घेण्यात येतोय. त्यावेळी पुरंदरमधील विविध गावाच्या सरपंच व सदस्य व नेते मंडळींना ही माहिती देण्यात आली आहे. पाणी पुरवठा योजनेसाठी वीज बिलाचा प्रश्न निर्माण होत असतो, त्यामुळे जिल्ह्यातील पाणी पुरवठा योजनेसाठी ग्रामपंचायत माध्यमातून सोलर यंत्रणा उभारणी केली जाणार असून घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन करण्यासाठी दरवर्षी जिल्हा परिषदेला 155 कोटी रुपये मिळणार असून घनकचऱ्यासाठी प्रतिमानशी 65 रुपये तर सांडपाणी व्यवस्थापनासाठी 40 रुपये निधी प्रतिमानशी उपलब्ध होणार असल्याची माहिती उपाध्यक्ष शिवतरे यांनी स्टार महाराष्ट्र न्यूजशी बोलताना दिली आहे. खासदार सुप्रिया सुळे यांच्या सूचनेनुसार दर शुक्रवारी पुरंदर तालुक्यातील विकास कामांचा निधीबाबत बैठक घेण्याचं ठरल्यानुसार या बैठकीला जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती प्रमोद काकडे, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक प्राध्यापक दिगंबर दुर्गाडे, तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष माणिकराव झेंडे, तालुका युवक अध्यक्ष पुष्कराज जाधव यांच्यासह लोकप्रतिनिधी अधिकारी उपस्थित होते. आठवड्यामधल्या आढावा बैठकीच्या निमित्ताने उपस्थित जिल्हा परिषदचे आमचे सहकारी बांधकाम व आरोग्य विभागाचे सन्माननीय सभापती प्रमोद काका काकडे, जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष ज्येष्ठ नेते विजयराव कोलते साहेब, त्याचबरोबर पीडीसी बँकेचे संचालक आदरणीय दुर्गाडे सर, त्याचबरोबर तालुक्याचे अध्यक्ष झेंडे पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य बैयाजी काकडे, सर्वच विविध राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, विविध गावचे सरपंच, सर्व उपस्थित बंधू भगिनींनो, आज ताईंच्या सूचनेनुसार ही बैठक होत असताना मागील काळामध्ये जो काही निधीच्या पाठपुरावा करण्याच्या भूमिकेतून ज्या अडचणी जिल्हा पातळीवर अडचणी निर्माण होतात त्या सर्व कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन भविष्यकाळामध्ये पुरंदर तालुक्यातील विविध विकास कामांच्या संदर्भात बैठक घेत असताना प्रमोद काकांनी सांगितलं की पहिल्या बैठकीमध्येच मागील वेळी कोलते साहेबांनी मी सर्वेच्या प्राथमिक आरोग्य केंद्राची मागणी केली होती. त्यानंतर काका आणि आम्ही सर्व मंडळी ज्यावेळेस राजेश भैया टोपे साहेब यांना भेटलो त्यावेळेस जिल्ह्यातील ज्या ज्या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्राची गरज आहे त्याची यादी, उपकेंद्रांची यादी आम्ही त्या ठिकाणी ताईंच्या माध्यमातून प्रस्थापित केली होती. आज या ठिकाणी ही कामं होत असताना त्याचबरोबर येणाऱ्या 16 तारखेला पुणे जिल्ह्याची जिल्हा नियोजन समितीची बैठक आदरणीय पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री आपले सर्वांचे नेते आदित्यदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे आणि जिल्ह्याच्या या वर्षीच्या संपूर्ण जवळपास आराखड्यामध्ये आदरणीय दादांनी मागील वर्षीपेक्षा 125 कोटी रुपये जास्त जिल्हा नियोजन समितीला दिलेला आहे. कोविडच्या पार्श्वभूमीवर सर्वच जिल्हा परिषदला त्या ठिकाणी 30% कट त्या ठिकाणी लागलेला आहे, परंतु हे करत असताना जिल्ह्यातल्या ज्या ज्या अडचणी आहेत त्या त्या ठिकाणी अधिकचा निधी देण्याचा प्रयत्न जिल्हा परिषदच्या विविध विभागाकडच्या माध्यमातून जिल्हा नियोजन समितीला आपण असे प्रस्ताव पाठवत असतो. आज शाळा दुरुस्ती असतील, नवीन इमारती असतील, बंधाऱ्यांच्या दुरुस्ती असतील, त्याचबरोबर अंगणवाडी इमारत असेल 30, 54, 50, 54 अंतर्गत रस्त्यांची कामं असतील, त्याचबरोबर विविध नागरी सुविधा आणि जनसुविधांची कामं असतील, या सर्व कामांचे प्रस्ताव जिल्हा परिषदच्या आराखडे जिल्हा परिषदच्या सर्वसाधारण सभेने मंजूर करून आपण जिल्हा नियोजन समितीला पाठवत असतो. त्यामुळे अधिकचा निधी देण्याचं काम जिल्हा परिषदच्या माध्यमातून निश्चित स्वरूपामध्ये होईल येणाऱ्या 16 तारखेला. त्याचबरोबर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या मार्फत सुद्धा सर्व गावातील व्यायामशाळा इमारती असतील, व्यायामशाळांच्या साहित्य असतील, त्याचबरोबर जिल्हा परिषदच्या शाळांना क्रीडा साहित्य असतील, या सर्वांचे प्रस्ताव या 16 तारखेला मंजूर होणार आहेत. त्यामुळे पुरंदर तालुक्यातील विशेषतः जलजीवन मिशन हा एक मोठा कार्यक्रम राज्य शासनाच्या वतीने घेण्यात आलेला आहे आणि पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष पालकमंत्री म्हणून दादांनी जवळपास जिल्ह्यातील 1918 योजनांना मंजुरी दिलेली आहे, त्याच्यापैकी पुरंदर तालुक्यातल्या 107 योजनांना मंजुरी दिलेली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये
पुरंदर तालुक्यातील 107 पाणी पुरवठा योजना होत असताना जो महत्त्वाची अडचण ग्रामपंचायतीला नेहमी असते की पाणी पुरवठ्याची वीज कनेक्शनचा अधिकचा बोजा ग्रामपंचायतीला पडत असतो, तो करत असताना यावेळेस जलजीवन मिशन मधून या गावांच्या साठी आपण वीज जर त्या ठिकाणी गावामध्ये जागा उपलब्ध असेल तर सोलार ऑनग्रीड सिस्टीमच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये या पाणी पुरवठ्याचं वीज पण त्या ठिकाणी मोफत स्वरूपात मिळणार आहे, त्यामुळे अधिकचा बोजा ग्रामपंचायतवरचा कमी होणार आहे. त्याचबरोबर 15 वित्त आयोगामधून 50% रक्कम ही घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थापनाला खर्च होते. मागच्या 15 दिवसापूर्वी काकांनी पुरंदरमध्ये पंचायत समितीमध्ये सर्व अधिकारी वर्गांची आणि सरपंच ग्रामसेवकांची बैठक त्या ठिकाणी घेतली होती. राजेंद्र शिंदे, स्टार महाराष्ट्र न्यूज, हवेली.